महाराष्ट्रातील घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापल्याचं पाहायला मिळत आहे. ओबीसी आरक्षणासाठी राज्यभरात ठिकठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या वतीने चक्काजाम आंदोलन करण्यात आले. अंबरनाथ पश्चिमेकडील तहसीलदार कार्यालयासमोरून जाणाऱ्या कल्याण बदलापूर राज्य महामार्गावर रस्त्यात झोपून कार्यकर्त्यांनी आंदोलन करून चक्काजाम केला होता. हे आंदोलन भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सचिव गुलाबराव करंजुले पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अंबरनाथ पूर्व अध्यक्ष अभिजित करंजुले पाटील व पश्चिम अध्यक्ष राजेश कोठाले यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करत महाविकास आघाडी सरकारचा निषेध करत सरकारच्या विरोधात घोषणाबाजी देखील करण्यात आली. त्यानंतर अंबरनाथच्या पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना अटक करण्यात आली. या आंदोलनात संदीप वेशे, ओबीसी सेल अध्यक्ष अशोक गुंजाळ, दिलीप कनसे, हिरालाल गुप्ता, संजय आदक, विक्रम राठोड, प्रदेश तिलंगे, सुभाष घोणे, संतोष शिंदे, मनीष गुंजाळ, अजित खरात, विश्वास निंबाळकर, एकनाथ चौधरी, सुरेश जाधव, दत्ता देशमुख, संतोष वंदाल, देवेंद्र यादव, अशोक शहा, सुजाता भोईर, पूनम जाधव, रुपाली लठ्ठे, रीना मोरे, सुजाता गायकवाड, पूजा रणदिवे यांच्यासह भाजपाचे असंख्य पदाधिकारी, कार्यकर्ते, ओबीसी समाजातील नागरिक सहभागी झाले होते. आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, जेव्हापासून हे बेकायदेशीर ह्या महाराष्ट्राच्या जन मताच्या विरोधात हे महाविकास आघाडीचं सरकार जेव्हापासून महाराष्ट्रामध्ये सत्तेत आले, मग ते ओबीसींच्या आरक्षणाचा विषय असेल, भूमिपुत्रांच्या नेत्यांचं नामकरणाचा विषय असेल किंवा मराठ्यांचा आरक्षणाचा विषय असेल, ह्या प्रत्येक गोष्टीमध्ये हे महाराष्ट्र सरकार पूर्णपणे अपयशी झालं आहे. राहिला विषय ओबीसी आणि मराठा आरक्षणाचा, तर आपल्याला मी सांगू इच्छितो, सुप्रीम कोर्टाच्या मिनिट्समध्ये हे स्पष्ट लिहिलं आहे ऑर्डरमध्ये की महाराष्ट्र सरकारच्या वतीने कोणत्याच प्रकारचे योग्य कागदपत्र हे आम्हाला उपलब्ध झाले नाही. अंतिम याचा निर्णय म्हणजे ओबीसींना आणि मराठ्यांचं हे आरक्षण इकडे रद्द करण्यात आलं. आणि त्याच्यामध्ये देखील एक दुर्भाग्य असं की ह्या महाराष्ट्र सरकारने एक सुप्रीम कोर्टामध्ये ॲफिडेविट देखील दिलं की आमच्याकडनं चुकीच्या माध्यमातून आरक्षण तिकडे देण्यात आलं. ही एवढी आपल्याकरता दुर्भाग्य ही गोष्ट आहे. आणि एवढंच नाही तर आज देखील कुठंतरी हे राज्यात असलेलं सरकार, हे राष्ट्रवादी शिवसेना आणि हे काँग्रेसचं सरकार कुठंतरी केंद्र सरकारकडे बोट दाखवण्याचं काम करत आहे. खरं तर ओबीसींना आरक्षण देण्याचा हा विषय पूर्णपणे राज्य सरकारचा, परंतु हे यांचा नाकर्त्यापणामुळे आज ओबीसींवर, आज मराठींवर, आज प्रत्येक या बहुजन समाजावर कुठं ना कुठं खूप मोठ्या प्रमाणे अन्याय होत आहे. परंतु आज देखील उद्धव ठाकरेंना त्यांचं घर सोडायचं नाही. ह्या सगळ्या गोष्टींना लक्षात घेत महाराष्ट्राचा आवाज म्हणून भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता आज त्यांनी आंदोलनाची भूमिका घेतली. आणि त्या आंदोलनाच्या अंतर्गत महाराष्ट्रामध्ये प्रत्येक प्रमुख रस्त्यावर रास्ता रोकून उद्धव ठाकरेंचं लक्ष वेधण्याचं आज ह्या ठिकाणी आंदोलन झालं. आम्हाला आत्ता देखील ह्या महाविकास आघाडीच्या सरकारच्या प्रत्येक नेत्याला मी विनंती करतो की बाबा आत्ता तरी जागे व्हा आणि लोकहिताचे आत्ता तरी निर्णय घ्या. हे फक्त कुठंतरी लोकांच्या पैशावर डल्ला मारण्याचं काम या ठिकाणी राज्य सरकार करत आहे. पण मी आपल्या सर्वांच्या चॅनलच्या माध्यमातून आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की जेव्हा जेव्हा महाराष्ट्रातील नागरिकांवर अन्याय होईल तेव्हा तेव्हा भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता हा आपल्या पाठी सक्षमपणे उभा राहील. आणि हे आरक्षण, मग ते मराठ्यांचं आरक्षण असेल किंवा ओबीसींचं आरक्षण असेल, हे आम्ही पुन्हा आम्ही आणल्याशिवाय आम्ही राहणार. कुठेतरी राजकारण केल्यासारखं असं वाटतंय का? 100% राजकारण होत आहे. आज आपण लक्षात घेतलं पाहिजे, हे मी नाही किंवा आपले कोणते पुढारी नाही, तर राज्य सरकारचे सुप्रीम कोर्टमधली असणारे वकील स्वतः बोलत आहेत की मी वारंवार राज्य सरकारकडे आम्ही डॉक्युमेंट्स मागत होतो, पण राज्य सरकारच्या वतीने कोणत्याच प्रकारचे योग्य डॉक्युमेंट्स मला उपलब्ध करू मी शकलो नाही की मी ते डॉक्युमेंट्स सुप्रीम कोर्टात मी दाखवेन. आज आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, सुप्रीम कोर्टाने ओबीसींच्या आरक्षणमध्ये स्पष्ट सांगितलं होतं की तुम्ही एक आयोग नेमा आणि पुन्हा एकदा एक सर्वे करा. आज गेल्या 1.5 वर्षापासून कोणत्याच प्रकारचं त्याच्यावर कारवाई झाली नाही. अनेक तारखांवर तारखा आल्या
पण राज्य सरकारच्या वतीने निवळ वेळ मागितण्याला कोणत्याच प्रकारची भूमिका तिकडे मांडण्यात आली नाही. नवाज अब्दुल सत्तार, स्वानंद मीडिया, अंबरनाथ. महाराष्ट्रातील घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.